नाव ह्याचं, या समृद्धी महामार्गाचं आधी नाव कृषी समृद्धी असं काहीतरी करण्याचा विचार होता. मग हे समृद्धीपर्यंत कसं आलं, मग बाळासाहेबांचं नाव, त्याबद्दल थोडंसं, नामकरणाबद्दल थोडंसं तुमच्याकडनं. समृद्धी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आमचं एकच ध्येय होतं, सगळ्यांची समृद्धी, शेतकऱ्यांची समृद्धी, त्या त्या विभागाची समृद्धी, सगळे समृद्ध झाले पाहिजे, तिथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे. हे एक समृद्धीचं एक आमचं एक हे होतं. आणि एवढा मोठा प्रकल्प जो आहे, आज मुंबई पुणे हा जो काही ॲक्सेस कंट्रोल रस्ता, द्रुतगती मार्ग देशातला पहिला केला गडकरी साहेबांनी, तो बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार. तर मग आम्ही असा विचार केला, मोठ्या साहेबांचं जे काही योगदान आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे, त्यामुळे अशा मोठ्या महाकाय प्रकल्पाला तेवढ्याच मोठ्या व्यक्तिमत्वाचं नाव द्यावं. आणि मग आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी आम्ही त्यावेळेस देखील मुख्यमंत्री महोदयांना तत्कालीन विनंती केली आणि मग ती सुरुवात झाली आणि आता यावेळेस त्याचं शिक्कामोर्तब आम्ही केलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.